पण तुमच्या संगतीने उद्धव सेनेचं उरल्या सुरल्या उद्धव सेनेचं पोतेरं मात्र नक्की झालेलं आहे. तेव्हापासून हा एकेकाळचा धाकटा भाऊ भ्रमिष्ठासारखा बडबडत असतो आणि तुम्ही तर आधीच या सगळ्या घाणीमध्ये बरबटलेले आहात. नमस्कार. सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमचं अजिबात मातेरं झालेलं नाहीये, पण तुमच्या संगतीने उद्धव सेनेचं उरल्या सुरल्या उद्धव सेनेचं पोतेरं मात्र नक्की झालेलं आहे. मोठ्या भावाचं मोठेपण तुम्हाला खुपत होतं, घराचं घरपण आता मोठ्या भावाच्या हातात जाणार या आसुएपोटी तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलात. योग्य वेळ येताच मोठ्या भावाने व्याजासहित त्याचं उट्ट काढलं. तेव्हापासून हा एकेकाळचा धाकटा भाऊ भ्रमिष्ठासारखा बडबडत असतो. मोठा भाऊ मात्र आज जमिनीवर घट्ट पाय द्रवत आपल्या कुटुंबाला आधार द्यायचं काम करतोय. ते आमचे देवेंद्रजी आहेत. देवेंद्रजींना खोटारड्या म्हणायचं म्हणजे काजव्याने सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे आणि ती थुंकी तुमच्याच अंगावर पडणार आहे आणि तुम्ही तर आधीच या सगळ्या घाणीमध्ये बरबटलेले आहात. शेवटी शब्दाच्या भाकऱ्या फिरवणं, शेवटी शब्दाच्या भाकऱ्या भाजणं हेच तुमचं भांडवल आहे. मला तुम्हाला सांगायचंय, त्याच भांडवलावर तुम्ही उद्धव सेनेचे आचारी बनलात सर्वज्ञानी, हे विसरू नका. आणि आपल्या स्वतःच्या किचनला आग लागलेली असताना दुसऱ्याच्या जेवणाकडे शहाणा आचारी लक्ष देत नाही सर्वज्ञानी, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.